वैशलमेजानीमध्ये आज आपण गहू पिठाची ही महिनाभर टिकणारी ओल्या नारळाची करंजी कशी करायची ते पाहणार आहोत तर अगदी वेगळी पद्धत आहे आणि झटपट देखील तयार होते इथे तुम्ही याचा आवाज ऐकू शकता अगदी मस्त खुसखुशीत अशी करंजी बनवून तयार झालेली आहे तर ही गहू पिठाची करंजी तयार करण्यासाठी याचं पीठ आपण कशा पद्धतीने तयार केलेलं आहे सोबतच यामधील सारण देखील आपल्याला महिनाभर टिकवायचं आहे तर ते देखील आपण कशा पद्धतीने तयार केलेलं आहे याबद्दल सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला अगदी शेवटपर्यंत टिप्स अँड ट्रिक्सहित पाहायला मिळणार आहे तर, तर अगदी अशीच गहू पिठाची खुसखुशीत खमंग करंजी तयार करण्यासाठी कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा सुरुवातीला करंजीचं वरचं आवरण तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी किंवा एक कप इतकं गव्हाचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे यामध्येच आता अर्धी वाटी हा रवा घालून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बारीक किंवा जाड दोन्ही रव्यांपैकी कोणताही रवा वापरू शकता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेला आहे आता हे सगळे जिन्नस एकदा मिक्स करून घ्यायचे आणि यामध्येच आता आपल्याला मोहन घालायचं आहे तर मोहन इथे आपण जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्यानी तीन चमचे इतकं तूप घालून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही एखाद चमचा वाढवू देखील शकता ज्यामुळे करंजी आणखीन खुसखुशीत तयार होते तर इथे मी तीन चमचे हे तुपाचं मोहन घेतलेलं आहे आता हे आपल्याला कडकडीत गरम करून या पिठावर घालून घ्यायचं आहे आता हे तूप या पिठावर घातल्यानंतर चमचेने आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंफार कोमट झालं की आपण परत हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता पिठा या पिठामध्ये अगदी व्यवस्थित परफेक्ट मोहन पडलेलं आहे याचा आपल्याला अंदाज येण्यासाठी आपण पीठ हाताने या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये घातलेलं तूप हे सगळ्या पिठाला अगदी दाण्यादाण्याला लागलं ला पाहिजे आणि अशा प्रकारची मूठ वळली गेली पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता अशी छान अशी मूठ वळली जात आहे म्हणजेच पीठ आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे आता यामध्येच आपण त्याच वाटीने पाणी घालणार आहोत तर इथे मी वाटीच्या सायनेच पाणी घालून दाखवत आहे जेणेकरून तुम्हाला पाण्याचा अंदाज येईल की यामध्ये आपण किती पाणी घातलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला घट्टसर गोळा तयार करायचा आहे ज्याप्रमाणे आपण चपातीचं कणिक मळतो हो, त्यापेक्षा थोडासा घट्टसर आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इतकं पीठ मळण्यासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता या वाटीमधलं अर्धी वाटी पाणी मी इथे वापरलेलं आहे आता या पिठावर झाकण ठेवायचं आणि हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण सारण करून घेणार आहोत त्यासाठी त्याच वाटीने आपण एक वाटी ओला नाळाचा किस हा या कढईमध्ये घालून घेतलेला आहे आता पसरट अशी कढई आपल्याला वापरायची आहे जेणेकरून हा किस आपल्याला यामध्ये व्यवस्थित परतून घेता येईल तर इथे गॅस आपल्या मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि रंग न बदलता आपल्याला हे खोबरं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये हे खोबरं छान कोरडं होतं तुम्ही इथे बघू शकता छान असं कोरडं आपलं हे खोबरं तयार झालेलं आहे यामध्येच आता आपण दोन चमचे हा बारीक रवा घालून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा हा मिक्सरमधून बारीक करून यामध्ये घालू शकता तर इथे फक्त आपल्याला दोन चमचे रवा वापरायचा आहे कारण ही करंजी आपल्याला महिनाभर टिकवायची आहे त्यासाठी इथे आपण दोन चमचे हा रवा घालून घेतलेला आहे आता हे कोबरं कोरडं झालेलं आहे त्यामुळे रवा ओला होणार नाही आणि जरी खोबऱ्यामध्ये थोडंफार पाणी राहिलं असेल तर तो रवा शोषून घेतो आता रवा घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं छान असा सुवास सुटला की यामध्येच आपण एक मोठा चमचा तूप घालून घ्यायचं आहे आता तूप घालून परत एक मिनिटभर परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं आहे गॅस बंद करून आपण यामध्येच ज्या वाटीने आपण खोबरं घालून घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी इतकं गूळ पावडर घालून घ्यायची आहे तर इथे बारीक किसून तुम्ही देखील घालू शकता किंवा गूळ पावडर देखील वापरू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की गूळ घातल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं आहे आता इथे गूळ घालून झाल्यानंतर यामध्येच आपण अर्धा छोटा चमचा वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे तर इथे तुम्ही फक्त वेलची पूड देखील घालू शकता इथे मी फक्त गूळ ओल्या नाळाचा कीस आणि वेलची पूड घातलेली आहे तर यामध्ये आपण काही देखील घालू शकतो पण याला अगदी तशी पारंपरिक चव येण्यासाठी यामध्ये फक्त गूळ आणि खोबऱ्याचा कीस वापरलेला आहे सारण तयार झालेलं आहे आता आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते परत एकदा एकसारखं करून घ्यायचं आहे तर इथे दहा ते पंधरा मिनटं छान असं पीठ मुरलं गेलेलं आहे यामधील देखील छान एकजीव झालेला असतो आता याचे आपल्याला छोटे छोटे पुरी करण्या इतके गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता या प्रकारे आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे इथे आता गोळे तयार करून झालेले आहेत आणि यातीलच आपण एक गोळा आता करंजी तयार करण्यासाठी घेणार आहोत आणि बाकीचे गोळे आपल्याला झाकून ठेवायचे आहे ज्यामुळे हे कोरडे पडत नाहीत आणि करंजीची पुरी एकसारखी तयार होते त्याच्या कडा फाटल्या जात नाहीत तर इथे अशा प्रकारे पीठ न लावताच आपल्याला ही पुरी या पद्धतीने लाटून घ्यायची आहे जर आपलं पीठ पातळ झालं तर आपल्याला बिना ही पुरी लाटता येत नाही जर तुम्हाला तेलावर लाटायची असेल तर ही पुरी थोडीफार तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण शक्यतो घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून लाटताना आपल्याला तेल किंवा पिठाची गरज लागणार नाही आता इथे दाखवत असल्याप्रमाणे पुरीची एक साईड उचलून धरायची आहे आणि सारण या प्रकारे आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे आताच गरज असेल तर तुम्ही याला कडांना थोडंसं पाणी किंवा दूध लावून घेऊ शकता आणि ही करंजी अशा प्रकारे आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि याच्या कडा आपल्याला या पद्धतीने दाबून घ्यायच्या आहेत प्रेस करून घ्यायचे आहेत जेणेकरून ही करंजी तेलात घातल्यानंतर सुटली जाणार नाही इथे आता ही साध्या सोप्या पद्धतीने करंजी तयार झालेली आहे आता आपल्याला याला मुरड घालून घ्यायची आहे तर इथे दाखवत असल्याप्रमाणे थोडंसं पीठ बाहेरच्या साईडला खेचून अशा प्रकारे ही मुरड आपण घालून घेऊ शकतो म्हणजे आपल्याला ही करंजी कट करून घ्यायची देखील गरज लागत नाही आणि सहज आणि सोप्या रीतीने आपली छान अशी डिझाईन देखील तयार होते तर इथे तुम्ही बघू शकता आपली मुरड घातलेली करंजी देखील छान तयार झालेली आहे तर तुम्ही दोन्ही प्रकारा प्रकारामध्ये कुठलाही प्रकार इथे वापरू शकता आता आपण आणखीन दोन प्रकारे करंजी कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर इथे परत आपण पुरी लाटून घेतलेली आहे सारण भरून घेतलेला आहे अशा प्रकारे उचलून याच्या कडा बंद करायच्या आहेत या पद्धतीने जर आपण कडा बंद करून घेतल्या की सारण हे कडेला पसरलं जात नाही मध्यभागी राहतं आणि मग आपली करंजी फुटली जात नाही आता इथे मी या कातणीचा वापर करणार आहे ज्यामुळे या कडा आपण अशा पद्धतीने एकसारख्या कट करून घेऊ शकतो आणि करंजी आपली दिसायला अगदी सुबक दिसते तर इथे आपली ही दुसऱ्या प्रकारची करंजी देखील छान अशी तयार करून झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी सुंदर अशी करंजी आपली तयार झालेली आहे आता आपण तिसऱ्या प्रकारे करंजी कशी करायची ते पाहणार आहोत तर इथे आपण परत सारण भरून घेतलेलं आहे आणि आता या करंजीचे काट आहे त्यावर या पद्धतीने काटा चमचा प्रेस करून किंवा दाबून घ्यायचा आहे म्हणजे याला छान अशी नक्षी उमटली जाते डिझाईन उमटली जाते तर अशा पद्धतीने देखील बिनासाच्या आपण ही करंजी अगदी सुबक नक्षीदार तयार करू शकतो याच पद्धतीने आपण बाकीच्या करंजी देखील तयार करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता छान अशा सगळ्या करंजी आपल्या बनून तयार झालेल्या आहेत सगळ्या करंजी अशा पद्धतीने तयार करून झाल्यानंतर तेल आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर गरम करून घ्यायचं आहे आणि करंजी तेलात सोडताना तेल आपल्याला मध्यम आचेवर ठेवायचं आहे आणि मग करंजी यामध्ये सोडून घ्यायची आहे तर एकावेळी चार ते पाच इतक्याच करंजी आपण तळून घेणार आहोत तेलात जितक्या मावतील तितक्याच करंजी आपल्याला तळवून घ्यायच्या आहेत जास्त करंजी आपण जर यामध्ये घातल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि करंजी आपल्या व्यवस्थित फुलत नाहीत किंवा त्या व्यवस्थित तळल्यादेखील जात नाहीत तर आता आपल्याला अगदी सोनेरी रंग येईपर्यंत आणि खुसखुशीत होईपर्यंत ही करंजी तळून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता छान असा सोनेरी रंग या करंजीला आलेला आहे आणि मस्त आपली करंजी तळून तयार झालेली आहे याचप्रमाणे आपण बाकीच्या करंजी, बाकी करंजी देखील तयार करून घेणार आहोत म्हणजेच तळून घेणार आहोत तर इथे आपण दुसऱ्या करंजी देखील या पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता देखील छान अशा फुललेल्या आहेत आणि एकसारख्या रंगावर तळून तयार झालेल्या आहेत इथे तुम्ही थोडाफार कमी जास्त रंगावर या तळून घेऊ शकता पण अगदीच तुम्ही कमी रंगावर तळून घेतल्या तर त्या मऊ राहण्याची शक्यता असते आता अगदी गरम तेलात देखील तळल्या तरी देखील त्या मऊ पडतात त्यामुळे आपल्याला मध्यमाचेवर तेल ठेवून या करंजी खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत इथे मी तुम्हाला आता या करंजी तयार झालेल्या आहेत आणि यामधील एक करंजी तोडूनही दाखवते की यामधलं सारण अगदी आपण जे ओल्या नारळाचं सारण बनवतो त्याप्रमाणे तयार झालेलं आहे म्हणजे जरी आधी सुरुवातीला आपल्याला ते कोरडं वाटत असेल तरी करंजी तेलात तळून झाल्यानंतर हे एकजीव होतं आणि अगदी ओल्या नारळाची करंजी जशी असते तसंच तयार होतं अशा प्रकारे आज आपण महिनाभर टिकणारी ही खुसखुशीत ओल्या नाळाची करंजी तयार केलेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा त्यासोबतच अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा